उपजे आवन हेड जिकडे जाईल तिकडे ट्रॉल्यांनी जायला पाहिजे. आणि कधी कधी असा एकदम चढ लागतो गिअरलाही फार ताण पडतो, आवाज काढतो गिअर नाही का, पण तरी चढ काढतोच तो. चला, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय. तुकोबाराय सांगतात ज्या संत चरणाच्या रज प्राप्तीसाठी दिव्य प्रयत्न करावे लागतात, शुद्ध पुण्य अपेक्षित आहे, त्याचं महात्म्य काय हे सांगत असताना तुकोबाराय म्हणतात त्या संत चरणाच्या रजाचं महात्म्य वासनेचे बीज जळोनी जाय. बघा, वासना तर निमूळ म्हणजे निर्मूळ होते, तिचं मूलतः सर्व निर्मूलन होतंच, पण त्याचं बीजसुद्धा नष्ट होतं. आता पहिल्यांदा आपल्याला वासना समजून घेतलं पाहिजे आणि वासनेचं बीजसुद्धा समजून घेतलं पाहिजे आणि ते निर्मूलन कसं होतं तेही महत्त्वाचं आहे, म्हणजे संतांच्या चरणाचं महत्त्व, रजाचं महत्त्व लक्षात येईल. बघा, पहिल्यांदा वासना तीन प्रकारच्या आहेत. तसं शब्द लावायचा आणि वासना शब्द ठेवला तर तो वासना तयार होते, त्याच्याबद्दल काही विशेष नाही. पण मूलतः तीन वासना असतात, देहवासना, शास्त्रवासना आणि लोकवासना. तीन वासना असतात. बघा, पहिली देहवासना असते देहाच्या संबंधानं, म्हणजे हा देह माझा आहे आणि हा मी आहे अशा पद्धतीचा. मग हा देह माझा तर मग तो कसा दिसला पाहिजे, कसा असला पाहिजे, कसा राहिला पाहिजे, नाही का, असं आहे. मग देहाच्या संबंधानं त्या ठिकाणी मग वासना प्रवृत्त झाल्यामुळं मग याला सजवलं जातं, नटवलं जातं, वेगवेगळ्या प्रकारचे याच्यावर आपण आभूषण चढवत राहतो, आवरण चढवत राहतो, नाही का. आजकाल तर खूप प्रगती झालेली आहे, माणसाचं रंगरूप जर चांगलं नसेल तर ते सुद्धा बदलून भेटतं, नाक चांगलं नसेल तर प्लॅस्टिक सर्जरी करून छान नाक बसवलं जातं. तिथं असे खूप नाक दिलेले असतात, कॉम्प्युटरमध्ये खूप नाकाचे प्रकार असतात, ते तुम्हाला चूज करायला सांगतात. तुमच्या तुम्हाला कोणतं हवं आहे बोला, हे पोपटासारखं पाहिजे का हे कशासारखं पाहिजे बोला, मग जे पाहिजे त्या पद्धतीनं बसवलं जातं. लोक हे गालसुद्धा याचंसुद्धा रिप्लांट करतात, नाही का, कान काढतायत तिथं नवीन बसवतायत, गाल बसवतायत, दात बसवतायत, डोळे बसवतायत, डोळ्याला लेन्स टाकतायत, या भोयाकडून पाहिजे तशा टाकल्या जातात. हातापायाचे हे सुरकुत्या पडलेल्या असतील त्यासुद्धा काढता येतात, चेहऱ्यावरल्या काढता येतात, हे पोटाची चरबी, हे वाढलेलं तुंदील तणूसुद्धा कमी करता येतं, पाहिजे तर वाढवताही येतं, जसं पाहिजे तसं करता येतं. हे देहवासनेच्या संबंधानं मी उगा बाह्य प्रकारातून हा प्रकार सांगितला. याच्याही पुढे जाऊन खऱ्या अर्थानं देहवासना म्हणजे पंचविषयाचं आवरण याच्यावर चढवलं जातं, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आता तुम्हाला बाकी सगळे त्याच्यातले कशा पद्धतीनं हे लक्षात येईल. याच्या पुढे चला, ही झाली देहवासना. या देहवासनेमुळंही आपणाला बंधन प्राप्त होतं, संत सेवा घडत नाही. जसं देहाची काळजी घेत बसलो संत आले समोर तर आपण लोकदर्शन घेत असतील तर आपण म्हणतो, मनातून इच्छा होते, सद्भावना असते की दर्शन करावं, पण पुन्हा वाटतं लोटांगण घ्यावं लागेल. त्यांनी सांगितले संतांनी, संता लोटांगणी जाता लाज नको. मग लोटांगण घ्यावं तर शर्ट खराब होईल, इस्त्री खराब होईल, कसं घेऊ. मग त्याऐवजी आपलं असं दर्शन घेतलं किंवा
असं हातानेच तिकडेच जा म्हटलं जातं, नाही टाळलं जातं. म्हणजे ही देहवासना आहे जी की संत दर्शनामध्ये बाधक ठरते. अनेक प्रकारानं संत म्हणजे संत सेवेत कसं देहवासना बाधक ठरते. कीर्तनात बसल्यानंतर टाळी कसं वाजवू, माझी प्रतिष्ठा संपुष्टात येईल, लोक काय म्हणतील, मला गंध लावला तर काय म्हणतील, माळ घातलं तर काय म्हणतील, धोतर नेसलं तर काय म्हणतील. आणि या देहवासनेचे हे सगळे प्रतिबंध, देहवासना आली की सगळे प्रतिबंध येत राहतात. याच्या पुढे चला, शास्त्र वासना असते. शास्त्र वासना म्हणजे अनेक प्रकारच्या शास्त्रांचा अभ्यास करावा असं इच्छा होते. बरं, ही इच्छा होणं काही वाईट नाही, पण इच्छा झाली अभ्यास केल्यानंतर पुन्हा ते मी प्रगट करावं अशा पद्धतीचा एक मनोभाव निर्माण होतो. अहंकार त्याच्यातून एक सूक्ष्म प्रतीतीला येतो जो की आपणाला बंधनाला कारणीभूत होतो. 1400 वर्ष जगलेले चांगदेव महाराज कुठलं शास्त्र त्यांना अनभिज्ञ होतं, होय सगळं शास्त्रांचं त्यांना ज्ञान होतं, पण यासोबत अहंकाराची निवृत्ती झाली होती का, नाही. जर झाली असती तर ते वाघावर बसून आले नसते, हातात सर्पाचा चाबूक घेतला नसता, ढोल नगारे ताशे वाजवत तिथं आले नसते. म्हणजे ही शास्त्र वासना आहे. ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा म्हटले, मग हित शास्त्र वासना संपुष्टात येते. म्हणजे ज्ञान प्राप्त, ज्ञानाने अहंकार उत्पन्न होतो म्हणून ज्ञानच शिकायचं नको आशा मात्र मुळीच नाही. ज्ञान प्राप्तच केलं पाहिजे, पण ते ज्ञान प्राप्त केल्यानंतर ते गिळून घेतलं तर मग अहंकार संपुष्टात येतो, मग तिथं शास्त्र वासना निवृत्त होते. शास्त्र जाणून मौन व्हायचे असं आहे, शास्त्र जाणून मौन व्हायचे. जसं मला एखादा श्लोक येत असेल आणि उगीच मी फारच बडबड करू लागलो, एक श्लोकेनं पंडिता होऊ लागलो, तर त्याला काही अर्थ नाही. जर समजा मला सारे गम पदनिसा एवढंच वाजवायला लागलं तर मग मी आमक्या महाराजांना साथ करीन असं म्हणणं जसं चुकीचं ठरतं. बरं का, नानांकडे बघू नका, नाना खूप त्याच्यातले तज्ज्ञ आहेत. आता मी तज्ज्ञच आहे त्यांच्यासारखा, त्यामुळे मी त्यांची स्तुती केली तर त्यात वाईट काय, होय परस्परम प्रशंसंती अहो रूपम अहो ध्वनी, त्यात काय, होय अशी स्थिती आहे. तर लक्षात घ्या मी काय सांगत होतो, शास्त्र वासना संपुष्टात आली पाहिजे, देहवासना संपुष्टात आली पाहिजे. देह जगवण्यासाठी खाणं महत्त्वाचं आहे, खाण्यासाठी जगणं ही झाली देहवासना, पण खाण्यासाठी जगण्यास खात राहायचं नाही, जगण्यासाठी खाणं अपेक्षित आहे म्हणून खाल्लं तर ती देहवासना निवृत्त त्या ठिकाणी होते. तसं शास्त्राचं चिंतन, शास्त्रांमध्ये काय सांगितलेलं आहे, रामायण महाभारत पुराणादी ग्रंथ उपनिषदादी ग्रंथ मनुस्मृती आदी ग्रंथ हे सगळे वाचले पाहिजेत, हे सगळे जाणले पाहिजेत, आणि मग आपण ते सर्व ज्ञान मिळवून मौन धरलं पाहिजे. मौन धरलं तर विशेष शोभा असते, लक्षात घ्या. बडबड करण्यानं शोभा नाही. आत्मना मुखदोषेनं बद्यंते शुकसारिका असं म्हटलंय. अधिक बडबड करण्यामुळं त्या शुक आणि सारिका म्हणजे ते पोपट मैना पिंजऱ्यात टांगले जातात. कावळ्याला कोण टांगते पिंजऱ्यात आणून, का टांगत नाहीत, त्याच्या गाण्यात बोलण्यात माधुर्यच नाही ना, मग कशाला कावळ्याला टांगतील. तो बडबड करतो म्हणून आणि मधुर बडबड करतो म्हणून त्याला बांधलं जातं. तसं आपल्याला प्राप्त झालेला गुण तो झाकून ठेवला पाहिजे, तो असा प्रगट करण्याची गरज नाही. कारण का, जर विशेष ज्ञान प्राप्त झालं असेल तर कमलात जसा सुगंध जर निर्माण झाला तर तो आपोआपच पसरतो, त्याला पसरवण्यासाठी गरज आहे का विशेष गोष्टीची, नाही. पाण्यावर सांडलेलं तेल जसं आपोआप पसरतं, फुलातला सुगंध आपोआप पसरतो, त्या पद्धतीनं प्राप्त झालेलं ज्ञान आपोआपच पसरत असतं, त्याच्यासाठी गरज नाही. जर आपणाला गरज वाटू लागली पसरवण्याची तर तिथं शास्त्र वासना निर्माण होते आणि ती बंधनाला कारणीभूत होते. त्याच्या पुढे चला, राहिली लोकवासना. लोकवासनेच्या बाबतीमध्ये शास्त्रकार सांगतात की मी चांगल्या पद्धतीनं वर्तन करेन, चांगलं वागेन, असं चांगलं वागेन की मला कोणीही काहीही म्हणणार नाही. लक्षात घ्या, असं पण करणं कठीण आहे आणि करूही नाही. चांगलं वागू नये अशातला भाग नाही, चांगलं अवश्य वागावं, पण प्रतिज्ञा घेऊन मी चांगलं वागेन, मला कोणी काही म्हणणार नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही. शास्त्रकार सांगतात रामकृष्णादिकांचं काय चुकलं आयुष्यामध्ये, होय
काहीच चुकलेलं नाही, पण तरीही त्यांना सुद्धा नाव ठेवणारी माणसं आहेत की नाही समाजात? नाव ठेवतात. रामाचं बंधू प्रेम बघणार नाही, पत्नी प्रेम बघणार नाही, रामाचा वनवास पाहणार नाही, रामाचं शबरीवरचं प्रेम किंवा जटायूवरचं निर्लोभ प्रेम, हनुमानजीवरचं प्रेम हे काही बघणार नाही. ते चुकले कुठं? वास्तविक ते चुकलेत का याचंही ज्ञान नसतं. ती चूक आहे का हे पण लक्षात घेतलं जात नाही. यांची दृष्टी तशी सृष्टी समोर दिसते. मग दृष्टी सदोष असल्यामुळे महापुरुषामध्ये सुद्धा दोष दिसायला लागतात. दृष्टी सदोष असेल तर, आणि दृष्टी निर्दोष असेल तर मग दोषवानामध्ये सुद्धा गुण प्रतीतीला येतात. असं आहे. आपल्या मुलाला जसं आपल्या मुलाच्या ठिकाणी अनेक दोष असतील, वडिलाला माहीत नसतात का? पण वडील चार माणसं आल्यानंतर सांगतात, हा आमचा बाबू फार गुणवान आहे, फार सुंदर गातो, खूप सुंदर वाजवतो, खूप सुंदर अमुक करतो तमुक करतो. मग त्या परक्या माणसांसमोर गुणाचं प्रदर्शन का दोषाचं प्रदर्शन? हा आमचा बाबू फार खोडकर आहे बघा, आलेल्या माणसाला फेकून मारतो किंवा असं करतो तसं करतो वगैरे दुर्गुणाचं कोणीही प्रदर्शन करत नाही. दुर्गुण झाकले जातात का? त्या मुलावर अतिप्रेम म्हणून, म्हणजे त्याच्या दोषात सुद्धा गुण दिसायला लागतात प्रेम म्हणून. आणि प्रेम नसेल तर त्या समोरच्या व्यक्तीमध्ये गुण असले तरी सुद्धा त्याच्या ठिकाणी दोष प्रतीतीला येतात. विठ्ठल विठ्ठल बघा. तर देहवासना, शास्त्रवासना आणि लोकवासना, ही लोकवासना सुद्धा, ज्याला दुसरं एक नाव आहे लोकेशणा म्हणून, ही लोकेशणा सुद्धा फार वाईट असते. म्हणजे स्वतःची प्रसिद्धी लोकांमध्ये व्हावी म्हणून त्या ठिकाणी विशेष प्रयास केले जातात. ही लोकेशणा आहे. जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय, एकनाथ महाराज, नामदेव महाराज या लोकांनी कधी कुठे प्रसिद्धीसाठी काय साधना केली, काय विशेष प्रयत्न केले, कुठले स्पॉन्सर्स मिळवले होते का? होतं का काही त्यांना? काहीही नाही. पण आज त्यांचं साहित्य जगभर प्रसिद्धीला उदयाला आलेलं आहे. असं आहे. मग अर्थातच त्यांच्याकडे हे लोकेशणेचा अभाव आहे. येषणात्रयी ज्याला म्हटलं गेलं शास्त्रामध्ये, त्या येषणात्रयींचा त्यांच्याकडे अभाव आहे. म्हणून ते संत आहेत. म्हणून अशा संतांचे चरण जर रज जर प्राप्त झाले तर निश्चितच महाराज सांगतात, वासनेचे बीज जळून जाय. अशा संतांचे चरण रज जर प्राप्त झाले तर या तीनही वासना निवृत्त होतात. देहवासना निवृत्त होते, शास्त्रवासना निवृत्त होते आणि तुमची लोकवासनासुद्धा निवृत्त होते. एक उदाहरण सांगतो, भजन करा विठ्ठल विठ्ठल. छोटीशी गोष्ट सांगितली जाते की त्या खूप सौंदर्य संपन्न होत्या, भजन कीर्तन करणाऱ्या भगवान गोपाल कृष्णाच्या महान भक्त. त्या संत मीराबाईंच्या महालामध्ये एक माणूस सेवेला होता. तो शौचालयाचं काम स्वच्छ करण्याचं करत असे. मग त्याची ती पत्नी त्या ठिकाणी ती काम करत असे. एके दिवशी असं झालं, ती महिला आजारी पडल्यानंतर ती आपल्या मुलाला सांगितलं, बाळा आज मी काही जाऊ शकत नाही, तू जाऊन ते काम करून ये. तो मुलगा गेला, ते शौचालय वगैरे साफ केला आणि जसं वापस फिरला तसा गोड कानावर मधुर आवाज पडला. त्यानं वळून पाहिलं, कोण गात आहे? तर मीराबाई गात होत्या. त्या गायनानं त्याचं चित्त आकृष्ट झालं. सोबतच त्यानं वळून पाहिलं, मोहित झाला त्यांचं सौंदर्य पाहून. असं आहे. मोहित झाल्यानंतर तो घरी आला आणि लागलीच त्यानं चादर घेऊन ताणून दिला, झोपून राहिला. आईनं त्याला विचारलं, बाळ उठ, किती वेळ झोपायचं? तो उठायलाच तयार नाही, झोपूनच राहिला. कणायला लागला तो, म्हणजे त्याच्या तन मनावर परिणाम झाला. आईनं खूप विचारलं, काही दुखतंय का, डोकं दुखायलंय का, ताप आलाय का, काही टेस्ट वगैरे करायची का तुझी, बोल वगैरे, चल दवाखान्यात गर्दी नाही आहे, टेस्ट करू. तो म्हणतो, नाही आई, माझ्या तणाला रोग झालेला नाही, माझ्या कशाला झाला आहे, मनाला रोग झालेला आहे. मग म्हणे, ठीक आहे, चल तुला एखादी टॅबलेट आणून देते. त्यानं सांगितलं, या औषध वेदनेला ते टॅबलेट वगैरे काही उपयोग नाही. मग मला औषध काय? तर त्यानं सांगितलं, स्पष्ट सांगितलं, माझं त्या मीराबाईंबरोबर मीराबाईंवर प्रेम बसलेलं आहे, मला त्यांच्याशी लग्न करायचं आहे.
आईनं जसे शब्द ऐकले तसं ती म्हातारी बाई खालीच बसली. ते म्हटले तुला काही कळतं का आपण कोण, त्या काय, त्यांचा अधिकार, त्यांची पात्रता, योग्यता, आणि तू का बोलतोस तरी काय, तुला शोभतंय का? गप्प बस म्हणे, अधिक बोलू नको. त्यानं सांगितलं, आई नाही तर मग मी मरून जाईन, बघ काय करायचं. आता त्या म्हातारीच्या हृदयाचा तो तुकडा असल्यामुळे तिनं दुःख झालं तिलाही. ती म्हटली, बरं ठीक आहे, पाहते प्रयत्न करून, उठ चहा तरी घे. मग तो उठून बसला, चहा पाणी घेतलं, वाट पाहू लागला. ती महिला गेली राजमहालामध्ये, मीराबाईंजवळ गेली, मोठं भीतीनं विचारलं, राणी सरकार अभय असेल तर काही बोलते. आणि मग त्यांनी सांगितलं, बोला. ते सांगितलं, माझा मुलगा तुमचं सौंदर्य पाहून वेडा झाला आहे, त्यांना त्याला तुमच्याशी विवाह करायचा आहे. त्यांनी सांगितलं, ठीक आहे, एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी अभयाची काय गरज आहे, बोलवा त्याला. बोलून आणलं, तो एका पायावर तयार झाला, पळत आला आणि मग सांगितलं, मी तयार आहे तुमच्याशी लग्न करायला. त्यांनी सांगितलं, मी पण तयार आहे लग्न करायला, फक्त एक अट आहे. मग सांगा म्हणे काय अट असेल ते, तुम्ही जे सांगाल ते करेन. मग त्यांनी सांगितलं, काही नाही, ही गोपालकृष्णाची मूर्ती आहे, हा विडा घ्यायचा आणि इथं रात्री बसायचं 9 वाजता भजनाला, सकाळी 6 वाजेपर्यंत भजन करायचं. अजिबात इकडे तिकडे पाहिलेलं मला चालणार नाही, तुझ्या मानेवर तलवार ठेवून 2 रक्षक माझे उभे असतील. तू इकडे तिकडे जर बघितलंस, भजन जर मध्ये खंडित झालं, तर तिथं तुझा शिरच्छेद केला जाईल. आणि जर तू विना व्यत्यय व्यवस्थित भजन रात्रभर केलंस, तर सकाळी मी तुझ्या गळ्यात माळ घालेन. मीराबाईंबरोबर लग्न करायला भेटणार म्हटल्यानंतर त्यानं लगेच तंबूर हातात घेतला आणि केलं सुरू भजन, गाऊ लागला महाराज. आता त्या क्षेत्राचा, त्या व्यक्तीचा, त्याच्या अधिकाराचाही परिणाम असतो, त्यांच्या शब्दाचं ते सामर्थ्य असतं, त्याच्या माठीमागं तप असतं. आणि त्याचा परिणाम असा झाला, मीराबाईंच्या त्या शब्दासरशी जसा तो त्या जागेवर बसला, तसं त्याला कृष्ण भक्तीमध्ये तल्लीन झाला, तन्मय तद्रूप झाला, समाधी लागली. सूर्योदय झाला, 8 वाजले तरी तो डोळा उघडायला तयार नाही. 9 वाजता मीराबाईंनीच त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला सावध केला. तो पटकन उठला आणि त्यांचे पाय धरले. लक्षात घ्या, हे महात्म्य आहे, संतांच्या शब्दाचं, सत्संगाचं असं आहे. इथं देहवासना संपुष्टात आली, लोकवासना संपुष्टात आली, आणि शास्त्रवासनेचा तर विषयच नाही. बऱ्याच असे संत आपणाला दिसतात जे कुठल्याही शाळेमध्ये शिकलेले नाहीत. जगद्गुरु तुकोबाराय कुठल्या शाळेत शिकले होते? ज्ञानोबाराय कुठल्याही नाही, पण सर्व शास्त्र त्यांच्या मुखामध्ये विराजमान होते. आज गाथा म्हणजे तुकोपनिषद म्हटलं जातं, नाही का? म्हणजे अशा पद्धतीची ही सगळी शास्त्र यांच्या मुखातून, सकल शास्त्रे स्वयंबे निगती मुखे असं म्हटलेलं आहे. म्हणून अशा संतांच्या रजाचं सामर्थ्य महाराज सांगताना म्हणतात, ध्येयवासना, शास्त्रवासना, लोकवासना तीनही नष्ट होतात, आणि सोबत वासनेचे बीज जळोनी जाय, ते वासनेचे बीज सुद्धा संपुष्टात येतं. ते वासनेचे बीज कोणतं ते आपण पाहूया. विठ्ठल 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 बघा, वासनेचं बीज म्हणजे अज्ञान आहे. वासनेची उत्पत्ती होते कुठून? अज्ञानातून होते. कशातून होते? अज्ञानातून. त्या वस्तूचं, त्या क्षेत्राचं, त्या प्रत्येक गोष्टीचं, पदार्थाचं अज्ञान असेल तर निश्चितच त्याच्या संबंधानं वासना निर्माण होते. वासनेचे अनेक प्रकार आहेत, सुवासना, कुवासना, ज्याला दुर्वासना सुद्धा म्हटलेलं आहे. ज्ञानप्राप्तीचे उपाय सांगत असताना 7 सांगितलेले येते, त्याच्या शुभेच्छा, तनुमानसा, आसनशक्ती, पदार्थ भाविनी वगैरे. तर त्या तनुमानसा, शुभेच्छा हे या महत्त्वाचं आहे. तर सद्वासना आणि कुवासना अशा 2 प्रकार असतात वासनेचे. सद्वासना, कीर्तन सुरू झालेलं ऐकायला जावं असं इच्छा निर्माण होणं, ही सद्वासना झाली, नाही का? कीर्तनात गेल्यानंतर टाळ घेऊन उभा राहावं, ही सद्वासना झाली. टाळ घेतल्यानंतर तो वाजवावा, सद्वासना आहे. मुखाने नामस्मरण करावं, सद्वासना आहे, नाही का? आता कुवासना, कीर्तनाला निघाले तरी जा झोपा इथंच, ते जाणाऱ्याला सुद्धा ओढून ठेवणं ही कुवासना झाली. पण प्रबळ असं झालं, तो जाणारा होता, तो बलवान असल्यामुळे त्यानेच धरून ओढत नेलं,
मग तिथे नेऊन बसवल्यानंतर तो जो थांबवणारा होता तो इथे आला आणि इथे आल्यानंतर त्याने लगेच ताणून दिली, इथं झोप घेतली नाही का, तो घोरायला लागला. तर ही कुवासन आहे. कीर्तनात बसून टाळी न वाजवणं ही कुवासन आहे. डोळे झाकून बसणं, थापटून दुसऱ्याला झोपी घालणं ही कुवासन आहे. असं आहे. लवकर कीर्तन उरकण्याची इच्छा होणं, घड्याळाकडे सातत्यानं पाहणं ही सुद्धा कुवासन आहे. घरी केव्हा पळून जाईन कीर्तन संपवून ही कुवासनाचं आहे. असं आहे. सद्वासना ही उत्पन्न होण्यासाठी ज्ञानोबाने सांगितले, तैसी सद्बुद्धी थे कुटी म्हणू नये. सद्बुद्धी उत्पन्न होणं फार कठीण आहे. ती सहजासहजी सद्बुद्धी उत्पन्न होत नाही. दुर्बुद्धी सहज होते. दुर्बुद्धी सहज होत असते. चलत चलत एखाद्याला चिमटा काढणं, गुद्दा मारणं, धक्का देणं, ढकलून देणं, खोडी काढणं नाही का, हे असे प्रकारचे कुठलेही गैरउद्योग करणं हे दुर्बुद्धीचं लक्षण आहे. सद्बुद्धी ही फार, बघा सद्बुद्धी म्हणजे काय म्हटलेलं आहे, जसं एखादी चिमणी पणती आहे, पणतीचा दिवा, ती वात छोटीशीच असते पण कितीही प्रकाश पसरला असेल तर तो असं म्हणतं ती पणती काय करते, उजळून चाकते. मग ती पणती छोटी आहे म्हणून चालणार नाही, तिचा दीप महत्त्वाचा आहे. विठ्ठल विठ्ठल हां, गुरुवरे शास्त्री महाराज दुर्बुद्धीचं उदाहरण सांगत असताना सांगायचे, उदाहरण द्यायचे की वयाच्या 60व्या वर्षी लग्न करण्याची बुद्धी होणं ही सद्बुद्धी का दुर्बुद्धी. महाराज सांगायचे त्यांच्या गावचं ते उदाहरण सांगायचे टाकळीचं. त्यांचे कोणीतरी एक चुलते होते म्हणे, ते गेले आता, दोघंही गेले आता, काही विचारणार कोण नाही लक्षात घ्या. तरी दुर्बुद्धी, आता पे बातमी सध्या याच्यात चालती आहे मीडियावर सुद्धा, एका महात्म्यानं 60व्या वर्षी लग्न केलं. रोज समाज मीडियावर आपणाला ते पाहायला भेटायले. ही सद्बुद्धी आहे का दुर्बुद्धी आहे. या वयामध्ये जगद्गुरु, बघा पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्य काशी क्षेत्रावर मणिकर्णिका नदी, गंगा नदीच्या घाटावर उभे होते. स्नान केलं गंगा जलामध्ये तिथं असं, आणि काठावर उभं राहून असं जलांजली देत असताना, आरोग्य देत असताना, एक तिथं 90 वर्षाचे ब्राह्मणग्रस्त होते बसलेले, आणि ते संस्कृतमधला धातू भोकत होते. डुकराय म्हणजे करणे, डुकराय म्हणजे करणे, डुकराय म्हणजे करणे, डुकराय म्हणजे करणे, असा धातू घोकू लागले. म्हणजे का डुकराय शब्दाचा अर्थ काय होतो, करणे. आणि ते धातू घोकत होते, डुकराय म्हणजे करणे, डुकराय म्हणजे करणे. जगद्गुरु शंकराचार्य त्यांच्या जवळ गेले आणि सांगितलं, बाबा दिनमपिरजनी सायं प्रात शिशिर वसंतो पुनरायात, काल क्रीडती गच्छत्यायु तदपि न मुंचत्याशावा, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. जगद्गुरु शंकराचार्य सांगतात, बाबा मरणे सन्निहिते प्राप्ते नही नही रक्षती डुकराई करणे, म्हणजे मरण जवळ आला असताना आता डुकराय म्हणजे करणे हे तुझं रक्षण करणार नाही, फक्त गोविंदम भज मूढमते, हे मूर्ख माणसा गोविंदाचं भजन कर. आता डुकरे म्हणजे करणे, डुकरे म्हणजे करणे याचा काही उपयोग होणार नाही, हे जगद्गुरु शंकराचार्य सांगतात. कारण का, वय झाल्यानंतर अंगम गलितम पलितम मुंडम दशनविहीनम जातम तुंडम, अंग गलित गात्र होतं होय, मुंडम पलितम डोक्याची चांदी होऊन जाते. कलर केला तर ती गोष्ट निराळी सोडा, पण पलितम मुंडम म्हणजे डोकं पांढरं शुभ्र झालेलं आहे, तोंडातलं तुंडम म्हणजे तोंडातले दात पळून गेलेले, कानाला कानपूर ओस पडले, नागपूर गळायला लागले, अशी अवस्था झालेली आहे. आणि या अवस्थेमध्ये जर आता डुकरे म्हणजे करणे, डुकरे म्हणजे करणे केलं तर उपयोगाचं नाही. आता या बालब्रह्मचार्यांनी आता घोकलं पाहिजे, गमगच्छती म्हणजे जाणे, गमगच्छती म्हणजे जाणे, लिखलिखती म्हणजे लिहिणे, वदवदती म्हणजे बोलणे, हसहसती म्हणजे हसणे, अशा पद्धतीनं नृत नृत्यती म्हणजे नाचणे, अशा पद्धतीनं नृत्याच्या संबंधानं सुद्धा धातू घोकला पाहिजे. ब्रह्मचार्याचं ते काम आहे होय, वयोवृद्धाचं नाही. वयोवृद्धानं फक्त गोविंदाचं भजन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. मी हे तुम्हाला कशावरून सांगत होतो, अज्ञान, अज्ञानावरून हा विषय निघाला. आणि अज्ञानामध्ये, अज्ञानाचा विषय सांगत असताना महाराज सांगतात की अज्ञान हे काय करतं, आवरणाप्रमाणे कार्य करतं. आवरणाप्रमाणे, जसं आता हा विणा आहे, कुठे गेला, तिकडे आहे, त्या विण्याला आता कीर्तन झाल्यानंतर आपण काय करतो,
गवस निघालतो म्हणजे आच्छादन झाकतो. या डोक्याला आपल्या उघड्या नाही का आच्छादन आहे, कशाचं, फेट्याचं, टोपीचं वगैरे आच्छादन आहे नाही का. आपण जिथे उभे आहोत त्या पत्र्याचं आच्छादन आहे इथं, याच्यावर वृक्षाचं आच्छादन आहे, त्यावर आकाशाचं आच्छादन आहे, हे आवरण आहे, हे दात आहेत, याला आवरण आहे, कशाचं, ओठाचं आवरण आहे. हे आवरण म्हणजे झाकण, आच्छादन. तसं स्वस्वरूपाच्या ठिकाणी म्हणजे आत्मज्ञानाला सुद्धा आवरण निर्माण होतं. काय निर्माण होतं? आवरण. शिंपलं असतं ना, शिंपलं हे आवरण आहे आणि त्याच्या आतमध्ये हिरा असतो, आपलं ते मोती असतो, मोती. तर त्या मोत्याच्या भोवती त्या शिंपल्याचं काय आहे? आवरण आहे. असं प्रत्येक गोष्टीत आवरण असतं. तसं स्वस्वरूपाला सुद्धा एक प्रकारचं आवरण निर्माण होतं. आपण आता खेड्यातली बरीचशी भाविक आहेत, पाणी प्यायला आपण विहिरीवर जातो तर त्या पाण्यावर कशाचं आवरण येतं? शेवाळ्याचं आवरण येतं. आणि मग ते शैवाल पाहिल्यानंतर अज्ञानी माणूस म्हणेल अहो इथं कुठं पाणी चांगलं आहे, घाण आहे पाणी, सगळं शैवाल आलं आहे. खेड्यातली माणसं म्हणतात तुम्हाला काही कळत नाही, चला तुम्हाला दाखवतो पाणी. ते सारतात असं पाणी आणि पाणी सारून पितात, गोड पाणी असतं, अमृतासमान त्या जल त्या ठिकाणी लागतं. म्हणजे तसं स्वस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाचं आवरण आल्यानंतर स्वस्वरूप झाकून जातं. म्हणजे मी कोण आहे, कुठं जायची, काय करायची याच्या संबंधाचं जे अज्ञान आहे ते अज्ञान या ठिकाणी या संतांच्या चरणरजानं काय होतं, समूळ नष्ट होतं. विठाला 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 बघा बुद्धीवर कसं अज्ञानाचं आवरणाचं पडळ येतं. बरेचसे आपण दृष्टांत पूर्वी ऐकलेले आहेत, ते नेहमी शास्त्रामध्ये सांगितले जातात. त्या वानराला पकडण्यासाठी ते व्यक्ती वनामध्ये जातात, एक लहान तोंडाचा माठ किंवा ते मडकं घेतात, जंगलामध्ये जातात, त्या वानराला असं दाखवतात, असं खड्डा करून ते पुरलं जातं गळ्या इतकं. आणि मग त्या वानराला चणे आवडत असतात. वानराला काय आवडतात? चणे आवडतात. मोठं कठीण आहे. चणे खातं ते वानर का? वानर चणे खातं काय म्हणाल? वाक्य कसं उच्चाराल? चणे खातं ते वानर का वानर चणे खातं? मोठं वाईट घटना आहे. परवा मी आमच्या गावाकडे तिकडे लातूर जिल्ह्यात टाकळीला गेलो होतो, आमच्या चुलत बंधूचं निधन झालं. मग त्यांच्या राखेच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर तिथे स्मशानामध्ये ते राख वगैरे गोळा केल्यानंतर पुन्हा तो नैवेद्य ठेवला. ठेवल्यानंतर मग पुन्हा तो कावळ्याचे लोक वाट बघू लागले. आता कीर्तनात सांगू नये हे, पण आपणाला त्याची काही पर्वा नाही आहे, त्याच्यामुळे काही चिंता नाही. तर ते बराच वेळ वाट बघितली, तो कावळा काही खाली उतरेना, नातेवाईक सगळे पाया पडले, काय ते सगळ्या तमन्ना तिथं सांगितल्या, पण काही परिणाम झाला नाही. शेवटी कावळा मात्र वर जायचा, खाली यायचा, वर जायचा, खाली यायचा, बसायचा. मग एक माणूस आमच्या गणेश महाराजासारखा चतुर होता, तो पळतच गावात गेला आणि त्यानं किराणा दुकानातून एक घेऊन आला आणि तिथे ठेवलं. ते ठेवल्याबरोबर लगेच कावळ्यानं टोच मारली त्याला की लोक लगेच निघाले. म्हणजे त्यांची इच्छा कुठे राहिली होती? त्या वस्तूत. मी तिथं विचारलं त्यांना, म्हणलं आमच्या भावाला, दुसऱ्या विचारलं चुलत भावाला, म्हणलं त्या पिशवीत काय ठेवले? ते म्हणले महाराज आता तुम्हाला कसं सांगावं म्हणले. मी म्हणलं तोंडानं सांगा, कसं सांगायचं? ते म्हणे अहो पण काय आता नाईलाज, त्याच्यामध्ये बाटली आहे म्हणले. मी म्हणलं कशाची? ज्यूस वगैरे, मँगो ज्यूस का काय? ते म्हणले ते वेगळंच ज्यूस आहे. आणि ते पलीकडल्या पुढीत काय ठेवलं आहे? ते म्हणले तिथं त्याच्यासोबत जे लागतं ते खायला ठेवलं आहे म्हणले. पुढे बरोबर आहे नाही का? तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला काय सांगत होतो की वानर चणे खातं का चणे खातं ते वानर, तुम्हाला आणखी लक्षात आलं नाही का? कळालं. तर त्या वानराला ते दाखवलं, खाली सोडलं, गेले निघून. वानर मग खाली उतरलं, चणे खाण्यासाठी त्यानं मटक्यामध्ये हात घातला. रिकामा हात असल्यामुळे आत गेला पण पुन्हा तो हात बाहेर निघत नव्हता, कारण हातामध्ये चणे होते, निघतच नव्हते. त्याला असं वाटलं की मला आतच कोणतरी पकडलं. बरे, चणेही सोडायला तयार नाही, हातही निघत नाही, ओरडायला लागलं. किती ओरडलं म्हणजे आता त्याची सुटका होईल? होय. चणे सोडल्यानंतर सुटका होईल का ओरडल्यानंतर सुटका होईल? होय.
सोडलं. आम्ही माणसं असंच म्हणतो काय करावं महाराज, वेळच भेटत नाही, वेळच भेटत नाही, कामच फार माग आहेत, काय सांगावं. आता या कामांनी पकडले का, यांनीच त्यांना पकडून ठेवलंय. चला, तरी हे काही सोडायला तयार नाही. शेवटी परिणाम असा झाला, तो ग्रस्त घरून आला, त्या वानराला व्यवस्थित बाहेर काढलं मटक्याचं आणि घेऊन गेला पिंजऱ्यात, नेऊन टाकलं. अर्थात त्या वानराला कोणीही पकडलेलं नव्हतं, पण त्याचा ग्रह असा झाला की मला आत कोणीतरी पकडले, हे त्याच्या बुद्धीवर आलेलं आवरण आहे. अर्थात ज्ञानावर प्राप्त झालेलं अज्ञानाचं आवरण हे माणसाला झाकून टाकतं, भल्या भल्यांना झाकतं. मोह आहे हा दारुण. बघा, वस्तूची व दृष्टी आणि आपली एक झाली की मोह होतो, मोहाचा परिणाम नाही प्राप्त झालं तर शोक होतो, आणि शोकामुळे दुःख होतं, दुःखामुळे समाधान नष्ट होतं, सुख नष्ट होतं, आणि समाधान बिघडलं की एकूण सगळीच गोष्ट हाताच्या बाहेर जाते. हा तो क्रम आहे. म्हणून दुसरं उदाहरण पहा, गाढवाला तो ग्रस्त शेतामध्ये नेतो, माती खोदून त्याच्या पाठीवर भरायची असते, गाढव तोपर्यंत थांबत नाही. बरं, तिथं काही झाड नसतं त्याला बांधून ठेवायला, काय करायचं? मग तो कुंभार दादा त्या गाढवाच्या गळ्यात असा हात दोनदा उगीच फिरवतो, दावं बांधल्यासारखं उगी असं दाखवतो, ते गाढव बरोबर बघत असतं. आणि मग पुन्हा एक लाकूडे असं ठोकतो, ते सुद्धा असं पाहतं ते, आणि मग पाहून निवांत तो खड्डा खोदतो, माती खोदतो, त्याच्या पाठीवर लादतो, आणि जर त्या गाढवाला पुन्हा आता म्हटलं चल, तर चालत नाही, हलत नाही, चल म्हटलं तरी चालत नाही ते. मग त्याला परत पुन्हा ते लाकूड उपसल्यासारखं करावं लागतं, हात उलटा फिरवावा लागतो पुन्हा, हे सुद्धा ते गाढव पाहतं. अर्थात ते म्हणतं आता मला सोडलं, आणि मग चालायला लागतं मातीचं ओझं घेऊन, नाही का? अर्थात गाढवाला तरी कोण पकडलंय, कोण बांधलंय, बांधलंय का नाही बांधलेलं? बांधलेलं नसताना सुद्धा ते मी बांधलो या फुडा, नाही का? ऐशिया भावनेच्या पडे खोडा, कोणीही त्याला बांधलेलं नाही, पण बांधलं असं मानून तो त्या ठिकाणी बंधनात सापडतो. माणसाची सुद्धा हीच अवस्था आहे. इथं पाश आहेत, पुत्र पाश आहे, स्त्री पाश आहे, धन पाश आहे, गृह पाश आहे, अनेक पाश आहेत, आणि हे सगळे पाश यांनी मी बांधलो असं कल्पनेनं बांधून घेतो, आणि हेच अज्ञानाचं बीज म्हटलेलं आहे. हे सगळं काय आहे? अज्ञान. हे सगळं संतांच्या संगतीत गेल्यानंतर चरणरजाच्या महात्म्यानं हे सगळं अज्ञानरूपी बीज नष्ट होतं. वासनेसह म्हटले तुकोबारने, म्हणून वासनेचे बीज जळवणी जाय. आता जर अज्ञान वासनेसह समूळ नष्ट झालं तर मग शिल्लक काय राहणार आहे? फक्त ज्ञान. आणि मग जर ज्ञान राहिलं असेल तर ते ज्ञान मोठं व्यापक आहे, ते काही लहान नाही. मग ते ज्याला आपण जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान म्हटलं जातं ते प्राप्त झाल्यानंतर त्याच्यामधून पुन्हा ज्ञानोत्तर भक्तीचा काय होतो? उदय होतो. ज्ञानोत्तर भक्तीचा त्याच्यानंतर. बघा, ज्ञान नसताना केलेली भक्ती ही अंधभक्ती आहे, पण ज्ञान प्राप्त करून प्राप्त केलेली भक्ती, करत असलेली भक्ती ही विशेष डोळस भक्ती आहे. म्हणून ज्ञानारूपी डोळा भक्तीला असला पाहिजे, नाहीतर अंध आहेत. आता एखादा खांब आहे आणि एखादी अंध व्यक्ती या खांबाला जर धडकली तर खांबाचा दोष का त्या अंध व्यक्तीचा दोष? कोणाचा दोष म्हणाल? कोणाचा दोष? बरं, उद्या सांगा. विठ्ठल 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 विठ्ठल. चला, ही डोळस भक्ती तुकोबारायणना प्राप्त झालेली आहे असं आहे. म्हणजे अज्ञान समूळ वासनेसह नष्ट झाल्यामुळं ज्ञानच शिल्लक राहिलं, आणि त्या ज्ञानातून भक्तीचा प्रादुर्भाव झाला, आणि मग ती भक्ती, ती लक्षणं अंगावर उमटायला लागली, नाही का? ती लक्षणं कोणती? ते द्वितीय चरणात महाराज सांगतात.
आपली वेळ आता जवळपास पूर्ण झालेली आहे. 2 मिनिटातच आपल्याला उत्तर राहिलेले चरणाचा अर्थ आपण पाहू आणि सेवा पूर्ण करू. झाला पूर्ण करायचं आहे ना, तर झालंच आपला वेळ जवळजवळ झाला झालाच. हां बरोबर आहे. तर बघा तुकोबाराय सांगतात, मग राम नामी उपजी आवडी, सुख घडोघडी वाढू लागे, नाही का. चला तर मग राम नामाची आवड त्या ठिकाणी निर्माण होते आणि सुख घडोघडी वाढू लागे, उत्तरोत्तर त्या ठिकाणी वाढत जातं. परत कायिक वाचिक आणि मानसिक असे 3 परिणाम क्रमशः चरणामध्ये सांगितलेले आहेत. मग जसं कंठी प्रेम दाटे, कायिक झालं हे परिणाम आपल्या लक्षात येतो, नाही का. नयनी निरलोटे, डोळ्यातून महापूर वाहतो, कंठ रुद्ध होतो आणि हृदयी प्रगटे रामरूप, ही सगळं ज्ञानोत्तर भक्तीचं लक्षण आहे. म्हणजे अज्ञान निवृत्त झालं तर अंतःकरण स्वच्छ होतं, शुद्ध होतं आणि शुद्ध अंतःकरणामध्ये ज्ञानाचा उदय. आणि शास्त्र सांगतं ज्ञानादेव तु कैवल्यम, ज्ञानाच्या द्वाराच हृदयामध्ये मोक्षाचं स्वरूप प्राप्त होत असतं, मोक्ष प्राप्त होत असते, हा शास्त्र सिद्धांत आहे. आणि तोच महाराजांनी इथं मांडला, हृदय प्रगटे रामरूप. राम म्हणजे साक्षात ज्ञानाचं स्वरूप आहे आणि तो भक्तीचं स्वरूप, वैराग्याचं सगळं स्वरूप तर हृदयामध्ये प्रगट होतो. मग असा राम हृदयामध्ये प्रगट झाल्यानंतर तुकोबाराय सांगतात, हे सगळं जे आहे ते सोपं साधन तेही प्राप्त झालं. थांबा, आपण पूर्णच करूया आता. पण त्यासाठी आवश्यक काय आहे, तर पूर्वपुण्य, नाही का, परिउपतिष्ठे पूर्वपुण्य. हे सगळं जरी साध्य होत असलं संतांच्या संगतीतून, चरणरजातून, कारण वरपंग जर अर्थ आपण घेतला तर संत भरपूर आहेत. आता समजा मी हे एवढं सांगितलं, मग आपल्यापैकी एकजण म्हणाला फार चांगला आहे, या महाराजीकडे घेऊ द्या चरणरज, तुमचे माझ्या वासना निवृत्त होतील, माझा अज्ञान निवृत्त होईल आणि मग लगेच माझ्या हृदयात रामरूप प्रगट होईल आणि वगैरे. हा ज्याला आपण वाच्यार्थ म्हणतो तो वाच्यार्थ महत्त्वाचा नाही. 3 अर्थ असतात, वाच्यार्थ, लक्षार्थ आणि व्यंग्यार्थ असा आहे. आपण आता घरी जाताना बुटात पाय घालतो का पायात बूट घालतो, पण म्हणतो काय, म्हणजे वाच्यार्थ वेगळा आणि लक्षार्थ. तर डोक्यात टोपी घातली का टोपी डोकं घातलंय काय केलंय. तर वाच्यार्थ आणि लक्षार्थ गृहित धरला पाहिजे, तसं अभंगाच्यातून सुद्धा लक्षार्थाच्या दृष्टीनं आपण इथं विचार केला पाहिजे. तुकोबाराय सांगतात, पूर्वपुण्य उपतिष्ठे ते जवळ असेल तर हे सगळं साध्य होतं, अन्यथा नाही. ज्ञानोबारायांना भगवंतानं दर्शन दिलं, पांडुरंगाचं दर्शन दिलं, कृपा केली वगैरे. नामदेवरायांनी विचारलं ज्ञानोबारायांना, ज्ञानोबाराय तुम्हाला हे कसं साध्य झालं. ज्ञानोबारायांनी सांगितलं, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, अन्यथा नाही. आपलं फार मोठं भाग्य लक्षात घ्या, म्हणून आपण अंबाजोगाई तालुक्यात या गावात जन्माला आलो. इथं मुकुंदराज स्वामींचा सत्संग प्राप्त होतोय, संत श्रेष्ठ सावता महाराजांचा सत्संग प्राप्त होतोय, हे सर्व संत महंत या सर्वांचं दर्शन संगती आनंद प्राप्त होतोय. हे उगीच प्राप्त होत नाही, कोणाची कुठेही कधी कशी भेट होत नसते, त्याच्यासाठी पुण्यच अपेक्षित असतं. हा जो सत्संग घडतो याच्या पाठीमागे सुद्धा पुण्य आहे. म्हणून परिउपतिष्ठे पूर्वपुण्य, मग रामनामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे, असा धावत्या वेळामध्ये छोटासा अर्थ आपल्यापुढे सांगितला. भावार्थाभंगाचं सांगून संपलेलं आहे. सर्व भाविकांना एकदा विनंती, सर्वांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचं. डोबार कुमार, डोबार कुमार, डोबार कुमार, डोबार कुमार, डोबार कुमार, ज्ञानेश्वर माव ज्ञानराज मावली तारा, ज्ञाने
महाबली महाराज, ज्ञानेश्वर महाबली। एकच गोष्ट सांगतो, दांडेकर मामांनी जोग महाराजांचं चरित्र लिहिलं तर त्याच्यामध्ये असं एक वाक्य आहे की जोग महाराजांच्या पूर्वी म्हणजे त्यांच्या काळातही सुरुवातीला पंढरपुरात वगैरे असं कुठे कीर्तन होत असेल तर ती कीर्तनं अनादि अनंत चालायची। अर्थ कळाला ना? म्हणजे एकदा संध्याकाळी 9 सुरू झालं की पहाटे 3-4 संपायचं, कदाचित दुसऱ्या दिवशीच, असे अनादि अनंत चालायचे कंठ असं होतं। पण जोग महाराजांनी मात्र याच्यावर काय केला, प्रतिबंध लावला। आणि असं प्रतिबंध लावणारं कुणीतरी पाहिजे, कारण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात, कीर्तनाला सुद्धा असली पाहिजे, असे महाराज असलेच पाहिजे। चला चाल म्हणा, आई या तुका म्हणे साध देतो ना।